तर ही सध्या संभाजीनगरची दृश्य आपण पाहतोय। संभाजीनगर मध्ये भाजपचं नाक घासो आंदोलन सध्या सुरू आहे। मवियाच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे। संभाजीनगर मधली ही दृश्य आहे। भाजपचं हे नाक घासो आंदोलन सुरू आहे। कार्यकर्त्यांची इथे गर्दी पाहायला मिळते आहे। मवियाच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे। संभाजीनगर मध्ये सध्या भाजपचं आंदोलन सुरू आहे। मविया आघाडीच्या विरोधात हे आंदोलन आहे। कंत्राटी भरतीवरून भाजपचं हे मविया विरोधात आंदोलन आहे। कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केला आणि आज त्यानंतर भाजपचं हे नाक घासो आंदोलन सुरू आहे। संभाजीनगर मध्ये हे आंदोलन सुरू आहे। ही दृश्य आपण सध्या पाहू शकतोय। पोलीस आणि आंदोलकांमध्ये सध्या धरपकड आपल्याला पाहायला मिळते। महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे। संभाजीनगर मधली ही एक्सक्लुसिव दृश्य आपण पाहतोय। भाजपचं नाक घासो आंदोलन सध्या संभाजीनगर मध्ये सुरू आहे। कंत्राटी भरतीवरून हे आंदोलन सुरू आहे। संभाजीनगर मध्ये जोरदार भाजपचं आंदोलन सुरू आहे। यावेळेस पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये आंदोलकांमध्ये धरपकड देखील आपल्याला पाहायला मिळते। तर पुतळा जाळण्याचा देखील प्रयत्न इथे आंदोलकांकडून होतोय। मविया काळात कंत्राटी भरती संदर्भात घेतलेल्या निर्णयाविरोधात भाजपचं हे आंदोलन सुरू आहे। संभाजीनगर मधली सध्या ही दृश्य आपण पाहतोय। संभाजीनगर मध्ये भाजपचं हे आंदोलन सुरू आहे। कंत्राटी भरतीवरून सध्या भाजप आक्रमक झाला आहे आणि मविया सरकार विरोधात त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। ठिकठिकाणी हे आंदोलन होणार आहे। नाक घासो आंदोलन हे भाजपचं आंदोलन सध्या ही दृश्य आपण संभाजीनगर मधली पाहतोय। इथे पुतळा देखील जाळण्यात आलाय। पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड इथे होती आहे। एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण संभाजीनगर मधून पाहतोय। आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी इथे करण्यात येते। मविया सरकारमध्ये मविया सरकारच्या काळात जे कंत्राटी भरतीचे निर्णय घेण्यात आले होते त्या संदर्भात आणि त्या विरोधात भाजपचं हे आंदोलन सुरू आहे। आज आपल्याला माहिती आहे की 2020 साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचे मार्गदर्शक शरद पवार असताना त्यांच्याबरोबर काँग्रेसचे सगळे नेते असताना हा बेरोजगारांवर अन्याय करण्याचा निर्णय हा उद्धव ठाकरेंनी 2020 साली घेतला आणि हजारो बेरोजगारांचा हक्क काढून कंत्राटी कामगारांची नियुक्ती केली आणि ते पाप आमच्या अंगावर थोपवण्याचं काम त्यांनी केलं। त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहे। त्याचबरोबर आमचे सन्माननीय नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल हा जीआर रद्द करून सर्व युवकांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलं, त्याचं अभिनंदन करण्याचं सुद्धा आज आम्ही इथे एकत्र जमलेलो आहोत। म्हणून तीव्र शब्दात या महाबकास आघाडीचा आम्ही निषेध करतो आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करतो। तर संभाजीनगर मध्ये सध्या भाजपचं आंदोलन सुरू आहे, याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंखे। लक्ष्मण, सध्या तिकडे धरपकड सुरू झाली आहे, काय सध्या तिथे परिस्थिती आहे? आपण बघू शकतो की भाजपच्या वतीने एक नाक घासो आंदोलन या ठिकाणी संभाजीनगरच्या क्रांती चौकाच्या परिसरात सुरू करण्यात आलेलं आहे। महाविकास आघाडीच्या विरोधात हे आंदोलन यांनी सुरू करण्यात आलेलं आहे भाजपच्या वतीने। ज्या भाजपचा असा आरोप आहे की महाविकास आघाडीच्या वतीने काळामध्ये तीन जी कॉन्ट्रॅक्ट भरती आहे ती लागू करण्यात आलेली आहे, असा गंभीर आरोप भाजपच्या वतीने करण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगानं आता भाजपच्या वतीने हे नाक घासो आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत या ठिकाणी महाविकास आघाडीचा पुतळाही जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र पोलिसांकडून त्यांना हा पुतळा जाळण्यासाठी मज्जाव करण्यात येत आहे आणि त्याच दरम्यान ह्या कार्यकर्त्यांची आता धरपकड पोलिसांच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे।
अगदी लक्ष्मण धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर संभाजीनगर मध्ये भाजपचं मविया विरोधात आंदोलन सुरू आहे। कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन कंत्राट भरतीचा जीआर रद्द केला आणि मविया सरकारचं पाप आम्ही झेलणार नाही असं देखील त्यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं।